गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशाच आरोळीमध्ये आजच्या जयघोषात बाप्पांचं आगमन घरोघरी सगळीकडे होत आहे. राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्साह दिसून येतोय. सांगलीमध्ये अभूतपूर्व उत्साहात घरोघरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे. ढोल ताशा त्याच्या गजरामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती करण्यात आली. प्रचंड उत्साह यंदाच्या गणेश उत्सवामध्ये बघायला मिळतो. गणरायाची नगरी असणाऱ्या सांगलीसह जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन जे आहे ते होत आहे. आणि त्यामुळे सर्वत्र उत्साह जो आहे आणि आनंद जो आहे तो द्विगुणित झाला आहे. जाऊयात पुण्यामध्ये. विद्येचं उत्सवाचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव तिथे साजरा केला जातो आणि या ठिकाणी मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं मंडपात आगमन झालं. तुळशीबाग गणपतीची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर गणपती जे ते वाजत गाजत मंडपात आले. दरम्यान कृष्णकांत गोयल यांच्या हस्ते तुळशीबागच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आपल्या सोबत नितीन पंडित सर आहेत. काय सांगाल सर, यांना काय गणपती बाप्पा मोरया. अत्यंत उत्साह आणि मंगलमय वातावरणामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे. पेशवेकालीन श्री राम मंदिरातल्या रामाच्या पालखीतनं आपला तुळशीबाग गणरायाचं इथं आगमन झालंय. आपण बघतोय इथं ढोल ताशाच्या गजरामध्ये आगमन केलंय आणि अत्यंत उत्साह वातावरणामध्ये आजचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा इथे संपन्न होणार आहे. सर्व गणेश भक्तांना माझी विनंती आहे की आपण 10 दिवसांमध्ये ह्या तुळशीबाग गणरायाच्या बाप्पाच्या दर्शनाला तर यायचंच आहे, परंतु आपण इथे जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याची सजावट इथं आपण साकारलेली आहे आणि खास पुरीवरून जे जगन्नाथ मंदिरामध्ये गुरुजी पौरोहित्य करतात, षोडोपचार करतात, ते धार्मिक विधी सगळे 10 दिवसांमध्ये इथं होणार आहे आणि जगन्नाथ त्या पुरीच्या मंदिराची अनुभूती लोकांना इथं येणार आहे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माय स्मरणे मात्रे मान पावना.
देशातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या भाऊरंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि भाऊरंगारी गणपतीचं उत्सव प्रमुख गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा जी ती करण्यात आलेली आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उपस्थिती लावली. भाऊरंगारी गणपतीचं यंदाचं 133वं वर्ष आहे. भाऊरंगारी यांच्या कल्पनेतून ही मूर्ती साकारण्यात आलेली असून या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. मावळमध्ये शेतकऱ्यांनी गणेशाची मिरवणूक काढली. भात पीक जोमात आल्यानं इथल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात शेतीच्या बांधावरून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढली. शिळीम गावातील शेतकऱ्यांनी ही मिरवणूक काढत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरागत पद्धतीने श्री गणेशाचं आगमन झालं. विधिवत प्राणप्रतिष्ठा मंदिर समिती व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांच्या हस्ते संपन्न झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गणेश दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. संपूर्ण गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आले. तर लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी बीडीच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली होती. ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत श्रींना घरी घेऊन जाण्याकरता गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आज घरोघरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. नागपुरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी नागपूरच्या राजाच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली. नागपूरच्या राजाचं यंदाचं 30वं वर्ष असून काचेच्या महालात बाप्पाची स्थापना करण्यात आली. वेदमंत्राच्या उच्चारात बाप्पाची स्थापना करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या परिवारातील मुलांनी वर्गणी काढून गणरायाची स्थापना केली. मुलांनी विधिवत पूजा करून बाप्पाची स्थापना केली. गडकरी परिवारातील बच्चे कंपनीने नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्याकडून 500 रुपये वर्गणी घेतली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. त्यामुळे अगदी नेता ते अभिनेता ते सर्वसामान्य व्यक्तींच्या घरी बाप्पा जे ते विराजमान झालेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाल्याचं आपण बघतोय. पण यंदाचं त्यांच्या घरातील या गणपतीचं विशेष असं आहे की घरातल्याच मुलांनी छोटे बच्चे कंपनीने घरातल्याच मंडळींकडनं वर्गणी काढत या बाप्पांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. चला जाऊयात कोकणामध्ये, कारण कोकणातल्या गणपती उत्सवाची उत्सवाचा आनंदच काही और असतो. कोकणात गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध पारंपरिक नृत्य सादर केली जातात. बाल्या डान्स ही पारंपरिक प्रथा आहे. अनेक गावात पारंपरिक कला ज्या आहेत त्या या निमित्तानं या कलेच्या देवतेच्या उपस्थितीत त्याच्या साक्षीने पार पाडल्या जातात. तर कोकणात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होत असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत गणरायाचं आगमन झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आलं. 65,000 पेक्षा जास्त गणरायांच्या मूर्तीचं आगमन जे आहे ते कोकणात ठिकठिकाणी झालेलं आहे. तर 100 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मूर्ती विराजमान झालेल्या आहेत. एकूणच सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणसह इतर जिल्ह्यातही असंच भक्तिमय वातावरण बघायला मिळतं. Yeah.
लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या बसविण्यात आल्या आणि त्यांची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच गणरायाचं आगमन प्रत्येक घराघरामध्ये होत होतं. एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 65,000 गणपती जे आहेत ते घरगुती गणपती आहेत, तर 100 जास्त गणपती हे सार्वजनिक गणपती मंडळामध्ये विराजमान झालेले पाहायला मिळतात. तर दुसरीकडे जर पाहिलं तर घरगुती गणपतीचं विराजमान झालेलं असताना आता काही वेळापूर्वीच जर आपण पाहिलं तर पूजा ज्या आहेत त्या पूजा संपन्न झालेल्या आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असेच या ठिकाणी जी सजावट आहे गणपतींची ती ठिकठिकाणी जिल्ह्यात पाहायला मिळते. सार्वजनिक गणपती असतील त्या ठिकाणी वेगवेगळे देखावे देखील पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असंच काहीसं वातावरण रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते गणरायाचं भक्तिमय वातावरण संपूर्ण जिल्ह्यात तसेच या ठिकाणी कोकणात पाहायला मिळत आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही जी पूजा आहे ही पूजा झालेली आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी ही जी माती असते ही माती सजवण्यासाठी रानफुलांचा वापर केला जातो. आणि या हीच रानफुलं अगदी 10 दिवस म्हणजे गणपतीची जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी गणपतीच्या डोक्यावर अशाच पद्धतीत ठेवण्यात येतात. त्याचप्रमाणे गणपतीला वेगवेगळ्या फळांची फुलांची आरास जी असते ती देखील ठेवली जाते. त्याचप्रमाणे विधिवत पूजा करून गणरायाचं जे आगमन झालेलं आहे हे सिंधुदुर्गात आता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण जे आहे ते काहीसं भक्तिमय झालेलं पाहायला मिळत आहे. आणि जर आपण पाहिलं तर हीच परिस्थिती सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्याचप्रमाणे कोकणातील प्रत्येक घराघरात अशाच पद्धतीचं जे भक्तिमय वातावरण आहे ते सर्वत्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परब, विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.